वादळी वारा व पाऊस याच्यामुळे विजेचे पोल हे कोसळतात. अशाच प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक येथील महालक्ष्मी हायस्कूलच्या ग्राउंडवरील विजेचा पोल हा पूर्णपणे सडलेला आहे, त्यामुळे शाळेतील विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एस टी लाईनचा जो पोल जातो आहे, पोरोबा आहे, राजवाडीला गेलेली जी लाईन आहे त्याच्यामध्ये मध्येच असा ग्राउंडवरती तो पोल आहे आणि गेल्या वर्षभरापासून जमीन लेवलला गंजलेल्या अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा धोका संपवण्याची अधिक भीती वाटते. आम्ही रोज इथं खेळत असतो आणि पोल चढलेला आहे, वाऱ्यामुळे तो कधी कधी हलतोय आणि स्पार्किंगही होते, त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते. यासाठी आम्ही तक्रारी केली. आमची तिथे त्या पोलच्या जवळपासच आमची प्रार्थना होते, साधारण 700 विद्यार्थ्यांचे आहे आणि प्रार्थना चालू असताना त्या पोलवरती स्पार्किंग प्रार्थनेच्या दरम्यानच झालेलं होतं, त्यामुळे तार तुटते की काय अशी भीती वाटली होती. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी यांनी येऊन तात्पुरते काम केले, पण सडलेला पोल आहे त्याच परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे जवळजवळ 700 विद्यार्थी खेळापासून वंचित आहेत. आमची एकच मागणी होती की ती दुरुस्ती तर पोल तर बदलायलाच पाहिजे, पण त्याबरोबर तो जर आमच्या ग्राउंडच्या अगदी कडेला आला तर विद्यार्थ्यांना त्याचा धोका होणार नाही किंवा ग्राउंड मध्ये खेळायला मुलांना काय त्रास होणार नाही अशी आमची मागणी त्यामध्ये आहे. अशी घटना अन्य ठिकाणी घडू शकते. सावर्डे बुद्रुक येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या ग्राउंडवरील विजेचा पोल पूर्णपणे सडलेला आहे. शाळेचे प्राचार्य यांनी 2 वेळा लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मुरगोड यांच्याकडे देऊन देखील सहाय्यक अभियंता दुसाने हे याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी अशी विनंती करतो की संबंधित उप अभियंता दुसाने यांचा फोन नंबर आहे 78-75-76-91-75 व 78-75-76-91-57 या फोन नंबरवर फोन करून आपण दबाव आणावा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच बदल घडून येईल. मी दिनकर कांबळे, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रामधून इंडिया अनहर्टसाठी.